तर नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो आज आपण एक राजकीय पोष जो बॅनर असतो तो तयार करणार, कारण की खूप दिवस झाले आपल्या चॅनलवर तसं अशा प्रकारचे व्हिडिओ झाले नव्हते, काही दिवस झाले, तर आज मला वाटलं की तुमच्यासाठी खास ती व्हिडिओ घेऊन यावी राजकीय पोषची। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही एक बॅनर असतात की जेणेकरून काय काय नाही येत नाही, आणि तुम्ही जर अशा प्रकारचे बॅनर बनवले आणि तुम्ही तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवरती पोस्ट केले तुम्हाला नेत्यांची ऑर्डर भेटेल भरपूर। तुम्ही जर अशा प्रकारचे बॅनर करून तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवरती सोडले, कारण की आता काही दिवसात निवडणुका चालवणार आहे, त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे बॅनर तुम्ही करून सोडू शकता तुम्ही तुमच्या सोशल मीडिया पेजवरती। ओके, तर मित्रांनो आज आपण अशा प्रकारचे बॅनर बनवणार, छोटीशी व्हिडिओ असणार आज व्यवस्थित। तर मित्रांनो चॅनल कोण असेल सबस्क्राईब बटन दाबा, शेअरची बाय करून प्रेस करायला विसरू नका, कारण अशा प्रकारचे खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन असतो। आणि मित्रांनो मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, लिंक दिली आहे खाली, जाऊन फॉलो करा। तर मित्रांनो आपण करू व्हिडिओला सुरुवात। तर स्वागत आहे मित्रांनो परत एकदा। एक नॉर्मल आपण काय करू, न्यू पेज क्रिएट करू 23x23, कारण की हे डिझाईन आपली सोशल मीडियाची असणार, त्यासाठी मी 23 घेतली, 2000 पण घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही। तर आता कसे बनवायचं बॅनर, आता तुम्ही काय काय वेळेस काय होतं, जर तुम्ही कधी राजकीय वगैरे बॅनर तयार केले असेल तुमच्याकडे एक नुसतं मॅटर येतो आणि तुम्हाला त्याचा बॅनर बनवायचा असतो आणि त्यांना लगेच जायचा असतो, तुम्हाला जर माहिती असेल तर कोणी बनवला असेल तर। तर आपल्याला साधं सिम्पल बनवायचं आहे, जास्त पण त्यात ॲड नाही करायचं, काय भरपूर लगेच बनवायचं आहे, त्यासाठी तुम्हाला सांगतो आता कसा करायचा, लगेच आपण बनवू आता बॅनर तो कसा बनवायचा सांगतो सिम्पलमध्ये। तर मित्रांनो येतो पहिलं, एक नॉर्मल तुम्ही सॉलिड कलर पण घेऊ शकता, म्हणजे येत ना एक सॉलिड कलर असा, किंवा तुमच्याकडे कोणतेही टेक्चर असेल तर तुम्ही टेक्चर वापरून पण बॅकग्राऊंड क्रिएट करून त्याच्यावरती तो बॅनर वगैरे क्रिएट करू शकता सिम्पलमध्ये। तर आत्ताच नॉर्मल मी काय करणार आहे, व्हाईट बॅकग्राऊंडवरतीच करणार आहे सिम्पलमध्ये, आपण दाखवतो तुम्हाला आता मी कसं करणार आहे। ओके, तर शेप क्रिएट करून करणार आहे, तर नॉर्मल मी इथे काय करतो एक टेक्चर डाउनलोड केलेलं आहे तुम्हाला दाखवतो, ते बऱ्यापैकी मी डिझाईनमध्ये वापरलं होतं, व्हाईट टेप पेपर टेक्चर आहे, तर तुम्हाला दाखवतो तुम्हाला मी आता ड्रॅग अँड ड्रॉप पेजवरती हे अशा प्रकारे पण वापरू शकता, किंवा तुम्ही नॉर्मल सॉलिड कलर पण घेऊ शकता, नॉर्मल काही प्रॉब्लेम नाही, सॉलिड कलर घेऊन पण तुम्ही बॅकग्राऊंड क्रिएट करू शकता चांगली आणि तुम्ही डिझाईन लगेच देऊ शकता। तर मी नॉर्मली घेतलेलं आहे, आता आपण हा जो शेप म्हणतो, सॉरी हा जो फोटो आहे तो फोटो आपण पेजवरती घेऊ आपल्या इथं। ओके, कारण की आता तुम्ही जर हा मॅटर बघितलं तर फ्रीज AC दुरुस्ती प्रशिक्षण हे नाव आहे, म्हणजे हेडिंग एक प्रकारे त्यांना तिथं फोकस पाहिजे, त्यासाठी हे फोटो घेतलेला आहे की लोकांना कळावे कशासाठी येते, त्यासाठी फोटो हा। तर सिम्पल मी हा फोटो मी सेंटरला घेतो। ओके, नाही तर आपण एक सॉलिड कलर पण घेऊ मित्रांनो, सिम्पलमध्ये सॉलिड कलर घेऊ आपण एक नॉर्मल, तुम्ही बघा कुठला चांगला वाटतो तो, एक चांगला सॉलिड कलर घेऊ आपण, आज करू बॅकग्राऊंड क्रिएट, एकदा बघू देऊ आपण। ओके, तर चेंज करू हे नाही काय होईल मित्रांनो, तुम्ही इथं ॲडजस्टमेंट लेअरवरती घेतलं ना तर तुम्हाला इथनं कलर वगैरे चेंज करायला सोपं जाईल सिम्पलमध्ये, असं तुम्ही चेंज करू शकता सिम्पल, तर चांगला वाटतं आहे असा। हां ठीक आहे, आता हा मी घेतो आहे ह्याच्यावरती घेतलं आणि याला ओवरले इफेक्ट वगैरे द्या, कोणता चांगला वाटतो आहे तसा इफेक्ट देऊ शकता तुम्ही सिम्पल, अजून ओपेसिटी कमी, ठीक आहे हा चांगला वाटतो आहे कलर मला सॉलिड कलर। आता सिम्पलमध्ये काय करणार आहे मी, एक शेप क्रिएट करणार आहे, तर आपण शेप घेऊनच आपण हा बॅनर तयार करणार आहे सिम्पलमध्ये, तर इथं मी लावतो हा शेप। ओके, आणि ह्याला नॉर्मल मी ह्याला एक सिलेंड्रिकल शेपचा आकार देतो, सिलेंड्रिकल शेप, आणि हे शेपच्या वरती आपल्या फोटोच्या वरती। ओके, आणि इथं आपली कारण की हेडिंग असणार आहे। ओके, नॉर्मल ठीक आहे, आता हा जो फोटो आहे ह्या फोटोला पण तुम्हाला अजून वाटल्यास कोणता इफेक्ट द्यायचा तुम्ही देऊ शकता, तर सिम्पल मी दाखवतो तुम्हाला, मी शेप क्रिएट केला Ctrl+T इथं लावू फक्त व्यवस्थित अशा पद्धतीने। ओके, त्या फोटोच्या साईजनुसार घेतला आहे, त्याला फोटोला क्रिएट क्लिपिंग मास, हा जो शेप आहे इथला लॉक काढायचा आहे आणि एका साईडने थोडंसं कर द्यायचं इफेक्ट कर थोडासा। ओके, आणि वाटला तर तुम्हाला या शेपचे अजून Ctrl+J करा, हे जे खालचं शेप आहे त्याला एका साईडने येत ना थोडंसं बाहेर काढा दोन्ही साईडनी। ओके, अशा पद्धतीने त्याची ओपेसिटी काय करा कमी करायची की एक चांगला इफेक्ट क्रिएट होतो लगेच। तर मित्रांनो आता पुढचं जे मॅटर आहे तो मॅटर आपण घेऊ आता सिम्पलमध्ये, हा जो हेडिंग आहे ते पहिले हेडिंग घेऊ आपण। ओके, Ctrl+C आणि ह्या पेजवरती Ctrl+V पेस्ट केलं आहे
आणि इथं आपण एक फॉन्ट चेंज करू आपण पहिला. हा जो फॉन्ट आहे हेडिंग फॉन्ट आहे मी हा घेतलेला आहे, हा तुम्ही पण घेऊ शकता. मी मध्ये फॉन्टचे लिंक दिले होते, एकदा चॅनलवर जाऊन बघू चेक करू शकता. ओके, तर हे मी कॉपी केलं, कट आणि कंट्रोल टी. थोडंसं हे कारण की हेडिंग असल्यामुळे हे आपल्याला व्यवस्थित लावायचं आहे. ओके, कंट्रोल व्ही, परत पेस्ट. तर मित्रांनो इथं बघा मी हे हेडिंग लावलेलं आहे, कंट्रोल टी करतो, याला ग्रुप करतो बघा आणि डबल क्लिक करतो आणि नॉर्मल आपण काय करू आता कलर चेंज करू त्याचा, कारण की कलर आपल्याला दुसरा घ्यायला लागणार त्याचा, त्या बॅकग्राऊंडला थोडासा मिळतो जो त्या कलर आपल्याला घ्यायचा आहे, तर चांगला डार्कमध्ये ठीक आहे हा ठेवू आपण. ओके, आता नॉर्मल जो पुढचा मॅटर आहे तो घेऊ आपण. पुढचा हे जो पुढचा मॅटर आहे कंट्रोल सी, असं कंट्रोल सी आणि पेजवरती कंट्रोल व्ही, कंट्रोल ए ऑल सिलेक्ट केलं आणि ह्याचा फॉन्टचा आपल्याला दुसरा घ्यायचा आहे, नॉर्मल बोल्ड नाही घ्यायचा, आपल्याला एक स्मॉल फॉन्ट घ्यायचा आहे आणि ते व्यवस्थित लावू. ह्याचा कलर घ्या व्हाईट. ओके, अशा पद्धतीने आणि पुढचा जो मॅटर आहे तो कॉपी करून घेऊ आपण कालावधी. तर इथनं एक नॉर्मल कॉपी करू, कंट्रोल सी, इथं पेस्ट, कंट्रोल व्ही, ह्याचा फॉन्ट तोच घेऊ. ओके, किंवा दुसरा फॉन्ट घेतलेला काय नाही, एक वेळेस नॉर्मल 2 ते 3 फॉन्ट वापरू शकता तुम्ही बॅकग्राऊंडवरती किंवा सॉरी डिझाईनवरती. ह्याला पण आपण काय करू जरा मित्रांनो शेप क्रिएट करू, दिसायला चांगलं दिसेल. तर मित्रांनो ह्याला काय करायचं आपल्याला, एक नॉर्मल सिलेंड्रिकल शेप द्यायचा, ह्याला आपण लॉक करू सिलेंड्रिकल शेप आणि त्या टेक्स्टच्या खाली. ओके, ह्या टेक्स्टला आपण थोडासा एक असं एक अशा पद्धती इफेक्ट देऊ त्याला. ओके, इफेक्ट म्हणजे कलर देऊ आपण तो आणि ते कालावधी नॉर्मल ॲडजस्ट करू. ओके, आणि तो पुढचा जो मॅटर आहे तो डायरेक्ट आपण कॉपी करू आता डायरेक्ट असा अशा पद्धतीने कंट्रोल सी आणि आपल्या त्या पेजवरती कंट्रोल व्ही, कंट्रोल ए फॉन्ट चेंज करू आपण आता त्याचा. फॉन्ट चेंज केला की कंट्रोल आणि तुम्ही मित्रांनो काय होतं बघा, हे असं तुम्हाला आज ॲडजस्ट करायला लागणार. तर डायरेक्ट काय करायचं तुम्हाला सिम्पलमध्ये हे असं ग्रुप करा नाही तर एक प्रकारे आणि कंट्रोल व्ही करा, मग एका त्या शेपमध्ये किंवा त्या टेक्स्टच्या पॅनलमध्ये राहतील ते आणि याचं थोडी साईज कमी करा. फॉन्ट चेंज करू आपण जरा इथनं. ओके, फॉन्ट चेंज केला आहे, कलर पण चेंज करू व्हाईट आणि एका लाईनमध्ये आहेत. ओके, कंट्रोल ए हे व्यवस्थित मोठं करू. ओके, हे खाली घेऊ जरा थोडंसं, हे मधले जे गॅप आहे ते इथनं मी कमी करतो, कमी जास्त करू. ओके, आणि हे सेंटरला घेऊ. ओके ठीक आहे, कंट्रोल ए सॉरी कंट्रोल टी आणि हे थोडंसं मोठं अशा पद्धतीने आणि इथं थोडंसं खाली घेऊ. इथं अजून एसी दुरुस्ती आहे, तुम्ही इथं टाकू शकता फोटो अशा पद्धतीने, इथं टाकून बघा तुम्हाला जसं वाटतं तसं. ओके, आता जो पुढचा मॅटर आहे तो पुढचा आहे अधिक माहितीसाठी, तर इथनं डायरेक्ट कंट्रोल सी करू. ओके, आणि इथे एक नॉर्मल जो शेप क्रिएट करू आपण जरा अशा पद्धतीने, एक व्हाईट शेप व्हाईट पण करू शकता किंवा अजून दुसऱ्या कलरमध्ये पण घेऊ शकता शेप आणि त्याचा कलर पण असाच घेऊ आपण कुठला तरी एक चांगला सूट होईल असा बॅकग्राऊंडला. हा ठीक आहे, आणि आता आपण तिथं ते टेक्स्ट काय करू, तर इथं बघा मित्रांनो ते मी टेक्स्ट पेस्ट केलं आहे, कंट्रोल ए करून सिलेक्ट करून आता छोटं केलं आहे. ह्या जाऊन फॉन्ट चेंज करू आपण किंवा हा ठेवला तरी चालेल. ओके, व्हाईट घेतलं याचं आणि इथला जरा पुढचा आहे जो मॅटर आहे तो मी काय करणार आहे येल्लोमध्ये घेणार, लाईट येल्लो. ओके, असा लाईट येलोमध्ये की थोडासा एक हायलाईट होईल एक प्रकारे अशा पद्धतीने. आणि नॉर्मली इथं काय करायचं मित्रांनो आपल्याला सिम्पलमध्ये जे पुढचं मेन वरचं हेडिंग आहे पुणे मनपा ते कॉपी करतो, कॉपी आणि इथं व्यवस्थित पेस्ट. आता हा पण फॉन्ट आपण तोच हेडिंगचा फॉन्ट घेऊ, नॉर्मल वापरू शकता तुम्ही 2 किंवा 3 फॉन्ट वापरू शकता मित्रांनो सिम्पलमध्ये, दिसायला पण चांगलं दिसेल. ओके, आता पुढं आता पुढचं काय करू, कंट्रोल सी कॉपी केलं आणि जे पहिलं कट करू पण हे कट पण करू, कंट्रोल हे कट केलं आणि व्यवस्थित इथं लावू जरा पहिलं
त्याला ॲरोनिक खाली घेऊ. ॲज अ कलर पण आपण घ्यायचा आहे व्हाईट. ओके, कलर व्हाईट घेतलेला आहे सिम्पलमध्ये. आणि इथं आपल्याला जे पुढचं आहे तो पुढचा मॅटर काय करायचं, कंट्रोल व्ही. आता कारण की ही योजना आहे शहर गरिबांसाठी योजना आहे, त्यासाठी आपण ते थोडंसं मोठं करायचं आहे अशा पद्धतीने. आणि थोडंसं आपण ॲरोकीनी ॲडजस्ट करू आणि त्याचा कलर पण थोडंसं नॉर्मल चेंज करू अशा पद्धतीने. लाईट घेऊ नॉर्मल अजून लाईट. ओके ठीक आहे, एवढं ठीक आहे. तर इथं आणि तुम्ही अजून लोगो वगैरे टाकू शकता अशा पद्धतीने. तुम्ही एक साधा सिम्पल एक मित्रांनो बॅनर वगैरे तयार करू शकता सिम्पलमध्ये लगेचच्या लगेच. ओके, आणि तुम्ही लगेच देऊ शकता एक सॉलिड कलर वगैरे वापरून. थोडीशी जर थोडीशी व्हिडिओ नॉर्मल मोठी झालेली पण तुम्हाला ही व्हिडिओ कळली असेल कसं करायचं बॅनर काय करायचा. तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. आणि मित्रांनो चॅनल कोणी असेल ना सबस्क्राईब बटन दाबा, शेअरची आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण अशा प्रकारच्या खास व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन असतो. आणि मित्रांनो मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका, लिंक दिले खाली जाऊन फॉलो करा. आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.